वीट भट्टीवरील कामगारांची मुलं आणि रस्त्याकडेला मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांच्या मुलांसाठी वृक्षप्रेमी वेलफेअर संस्थेनं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलाय कपडे बूट आणि स्वेटर तसंच खाऊ देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला शिवाय एकटी संस्थेतील मुलांनाही कपड्यांचं वितरण करण्यात आलं ताराराणी चौक ते तावडे हॉटेल या रस्त्याच्या कडेला मूर्ती बनवणारे काही कारागीर राहतात तर तावडे हॉटेल परिसरात वीट भट्टी कामगार राहतात गरिबीमुळं हे कुटुंबीय आपल्या मुलांना कपडे चपला आणि स्वेटर देऊ शकत नाहीत अशा वेळी वृक्षसंवर्धनासाठी कार्यरत असलेल्या वृक्षप्रेमी वेलफेअर संस्थेनं या मुलांसाठी जाणीवपूर्वक एक उपक्रम राबवला लोकसहभागातून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चांगले कपडे स्वेटर बूट संकलित केले सुमारे एक हजार जोड कपडे बूट गोळा करून ते या कष्टकऱ्यांच्या लहान मुलांना देण्यात आले त्यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता काही कपडे एकटी संस्थेतील मुलांनाही देण्यात आले या उपक्रमात वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे सविता साळोखे विद्या पाथरे अक्षय कांबळे सचिन पवार निखिल शेटे, सतीश शेडगे ओंकार कांबळे साजिद शेख यश गायकवाड यांनी सहभाग घेतला